ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यात न यावं यासाठी तेली महासंघाने एकजूट दाखवत शनिवारी नागपुरात बैठक घेतली. या सभेला संबोधित करताना तेली महासंघाचे अध्यक्ष व वर्धा जिल्ह्याचे भाजप खासदार रामदास तडस म्हणाले की विरोधी पक्षांनी यावर राजकारण करू नये. जो आरक्षणाला पात्र आहे त्याला ते मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा मराठ्यांना आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले, मात्र मनोज दरांगे पाटील हे उपोषण सोडण्याचे नाव घेत नाही. त्याला कुठला तरी राजकीय पक्ष पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. परंतु मराठा समाजावर ज्याप्रमाणे सातत्याने अन्याय केला तो काही आपण केला नाही, काही ओबीसी केला नाही, तो त्यांच्याच लोकांनी अन्याय केला. 40-40 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी भोगलं, 40-40 वर्ष राजकारणात मराठा समाज राहिले, परंतु मराठा समाजाला मात्र आरक्षण दिलं नाही. आणि मराठा समाजामध्ये दोनच जाती आहे, एक गरीब आणि श्रीमंत. आणि मग हे सर्व एकत्रित का झाले की ज्यांनी मराठा समाजाने मराठावर अन्याय केला आणि मग ते एकत्रित झालं त्याचं चित्र आपण गावागावात पाहायला मिळालं. बंधूंनो, अनेक प्रश्न तेली समाजाचे आहेत आणि ते सातत्याने मांडण्याचं काम आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करतो. जाती जनगणना झाली पाहिजे सर्वांचं मत आहे. ज्या प्रमाणात बिहार मध्ये अनेक राज्यात जाती गणनेला समोर जात असताना महाराष्ट्रात सुद्धा जाती गणना झाली पाहिजे. आणि देशाच्या पातळीवर जाती गणना झाली तर ओबीसीला सर्वात त्यांचा हक्काचा मान मिळाला हे गोष्ट विसरता येणार. आणि म्हणून केंद्र सरकारने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसीला अलग संविधान दिलं, संविधानचा दर्जा दिला. आणि आता कुठेतरी म्हणजे मंडळ आहे या देशाचे, त्यावेळीचे प्रधानमंत्री यांनी मंडळ आयोगा देशासाठी लागू केला ओबीसी का. आणि त्यानंतर मात्र संविधानाचा दर्जा ओबीसीला मिळाला नाही, तो दर्जा देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. पण एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. जातीय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुद्धा चालू राहील.